महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा महत्त्वाचा कणा असणाऱ्या रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज लातूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हा धडक मोर्चा शांततेत पार पडला असून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी हा मोर्चा संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आला असल्याचं देखील सांगण्यात आलं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महत्वाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्राम रोजगार सेवक महत्वाची भूमिका पार पाडतात ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवकाचे काम हे अत्यंत असून सेवकांच्या वेळोवेळी मागण्या करूनही ग्राम रोजगार सेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही त्यांनी दखल घेतली नसल्याने आज लातूर जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक यांच्यावर आपल्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्याची वेळ आहे त्यांच्या मागण्यामध्ये दोन मे दोन हजार अकराच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून ग्राम रोजगार सेवकांना पूर्ण वेळ करावे आजपर्यंतच्या पर्यंतच्या सेवा ग्राह्य धरून ग्राम रोजगार सेवकांना आकृती समायोजन करावे आणि निश्चित वेतन द्यावे ग्राम रोजगार सेवकांना विमा कवच देण्यात यावे एन एम एम एस हजेरीसाठी ग्राम रोजगार सेवकांना अँड्रॉइड मोबाईल आणि वार्षिक डेटा पॅक उपलब्ध करून द्यावा अशा प्रलंबित मागण्याचे निवेदन लातूरचे निवासी जिल्हा अधिकारी विजय ढगे यांना देण्यात आले या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष चांद शेख अमोल घायाळ अंकुश शिंदे अॅडवोकेट व्यंकेट मुंडे पांडुरंग मस्के दिलीप पांचाळ इंद्रजीत घाडगे कमलाकर वाघे रामदास गायकवाड मनोहर दवंगरे प्रकाश जोगपटे शिवाजीराव बिराजदार यांच्यासह अनेकांचे स्वाक्षर आहेत यावेळी अनेकांनी भाषणे करीत आपले मनोगत व्यक्त केले या मोर्चात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता धर्मपाल सरवदे एम सी एन न्यूज लातूर